शेताच्या बांधावर खेळत होते जुगार। करकम पोलिसांनी टाकला छापा, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आवे तालुका पंढरपूर येथे दिनांक 29 रोजी दुपारी 1:30 सुमारास 52 पाणी पत्त्याच्या डावावर मन्ना नावाचा जुगार खेळत असताना 5 जणांच्या विरोधात करकम पोलिसात गुन्हा दाखल झाला असून 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सविस्तर माहिती अशी की आवे येथील पोपट पाटील यांच्या शेताच्या बांधावरील दिनांक 29 रोजी दुपारी 1:30 सुमारास झाडाखाली शिवाजी बापू चोरमुले, विकास हनुमंत कांबळे, सागर भालेराव, शंकर मुरलीधर कांबळे, रामभाऊ पाटील सर्व राहणार आवे तालुका पंढरपूर हे 52 पाणी पत्त्याच्या डावावरती मन्ना नावाचा जुगार खेळत असताना करकम पोलिसांनी छापा टाकून 1,130 रुपये रोख रक्कम, 15,000 रुपये किमतीची लाल रंगाची TVS स्टार सिटी नंबर MH13 CX9102, 15,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा CD-DON नंबर MH13 X9549, 25,000 रुपये किमतीची लाल काळ्या रंगाची यमा क्रक्स नंबर MH13 BA6665, तसेच 20,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर MH13 CC1218, तसेच 30,000 रुपये किमतीची निळ्या रंगाची यमा नंबर MH14 HC3826, असा एकूण 1,06,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद करकम पोलिसात पोलीस नायक संतोष पाटेकर यांनी दिली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नायक गव्हाणे हे करीत आहेत।